मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सर्वांना घटस्थापना आणि नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। गावच्या मंदिरामध्ये चाललो आहे, सगळेजण आता मंदिरामध्ये येतील। नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं घटस्थापनेच्या दिवशी गावामध्ये मंदिरात घटस्थापना केली जाते, घट बसवले जातात। तर घट कशाप्रकारे मित्रांनो बसवले जातात ना, घटाची स्थापना कशाप्रकारे केली जाते, धान्य वगैरे कसं रुजवलं जातं, ते मित्रांनो आज आपल्याला व्हिडिओमार्फत पाहायला मिळणार आहे। आमच्या गावातील रूढी परंपरा कशाप्रकारे आहे ती मित्रांनो पाहूया व्हिडिओमध्ये। चला मंदिरात। सर्वप्रथम मित्रांनो मंदिरामध्ये देवीची पूजा केली जाते, कारण आल्याच्या नंतर साफसफाई वगैरे झाल्याच्या नंतर देवीची पूजा पहिली केली जाते। त्यानंतर घट जे स्थापन करायचे आहेत ना, त्याला कार्यक्रमाला सुरुवात केली जाते। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये घट बसवले जातात, तर ते घट बसवण्यासाठी मंदिरामध्ये पूर्ण लादी आहे। कारण रुजवान रुजवण्यासाठी घटस्थापना जे करतात ना, जे धान्य कडधान्य 18 प्रकारचे धान्य रुजवली जातात, त्याला कोकणी भाषेमध्ये रुजवान असेही बोलतात। ही रुजवानी रुजवली जातात, तर ते ही रुजवानी रुजवण्यासाठी मंदिरामध्ये साईडी राऊंड आकारामध्ये विटा लावून त्याच्यावरती प्लास्टिक अंथरून त्याच्यावरती माती वगैरे टाकून त्याच्यामध्ये ते धान्य रुजवली जातात। बघा तुम्हाला पुढे दिसेल, बघा सगळे समजेल कसं काय करतात ते। सर्व धान्य आहेत ना, 18 प्रकारचे एकूण धान्य आहेत, ते आता सगळे मिक्स या मातीमध्ये मिक्स केलं जाईल। मधोमध थोडी जागा सेंटरला जागा ठेवली जाईल, तेथे घटाची जी स्थापना करतील ना, तिथे घटाचा कलश ठेवला जाईल ना, ती जागा मधोमध ठेवली जाईल। बाकी साईडनी सर्व धान्य मातीमध्ये मिक्स केली जातील। काय रे
घ्या त्या मातीच्या घरावर परत कमी करून द्या त्याच्या टाकाल जगा बरोबर ना मला बनवलं ना त्या पोरांनी आता गणपती दिले होते गुंडी तर मातीचं परवानगी घेतो ना माझा त्या विचारी बाकी ना तुमच्या पद्धतच नाही अशा प्रकारे सर्व धान्य मातीमध्ये मिक्स केलं जातं. नंतर त्याच्यावरती थोडीशी भरून माती लागते आणि घाटाचा जो कळस आहे घाटाची स्थापना करतील ना घट जो बसवतील तो सेंटरमध्ये बसवतात. बघा घटाची मित्रांनो स्थापना करणे म्हणजे नेमकं काय हा बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल. तर घट बसवणे म्हणजे एका तांब्याच्या कळसामध्ये त्या कळसामध्ये पाणी येऊन पाण्यामध्ये हळद पिंजर कुंकू वगैरे वाहू त्या टाक मिक्स करून त्याच्यामध्ये विळा टाकून त्याच्या बाहेरून अशी आंब्याची पाने लावून एक नारळ ठेवून असा बरोबर ते जे रुजवान रुजवतात ना धान्य त्याच्या मधोमध हे हा बसवला जातो त्यालाच घट असे म्हणतात. हे बघा आणि हे घट ठेवण्याचा मान गुरव समाजाकडे असतो. आमच्या गावात गुरव समाजाकडे हा मान दिला आहे कारण गुरव समाज हे पूजेचं काम करत असतो मंदिरामध्ये. तर पुजारी आता घट ठेवायचं काम करत असतो. तिचं पाषाण म्हणजे जी मूर्ती आहे ना त्या मूर्तीला साडी वगैरे नेसून त्याच्यावरती देवीचे मुखवटे लावले जातात. आता पुढे बघा हे सगळे गावकरी मंडळी मुखवटे लावायचं काम करतील. आधी सर्वप्रथम सर्व देवांना साडी वगैरे नेसवतील देवीला साडी नेसून त्याच्यावरती ते मुखवटे लावतील. सर्व मूर्त्यांना मित्रांनो साडी वगैरे नेसून आणि मुखवटे लागल्याच्या नंतर देवीचं रूप बघा किती छान दिसतंय बघा सजवून सर्व देवांना मुखवटे वगैरे लावून किती बघायलाही सुंदर वाटतंय बघा. हे आताच सगळं झालंय काम. मूर्त्यांना मित्रांनो साड्या वगैरे नेसून झाल्याच्या नंतर आपण जिथे घट स्थापन केलाय ना तिथे आपण जशा पहिली माल दुसरी माल जसं म्हणतो ना तशीच त्याप्रकारे पहिल्या दिवशी एक माल बांधली जाते अशाच प्रत्येक दिवशी एक एक अशा माळा बांधल्या जातात.
गटाची स्थापना, मूर्तींना साडी वगैरे नेसून मूर्तींना मुकुटे वगैरे लागून झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा मंदिरातील देवांची आणि गटाची पूजा केली जाते. पूजा झाल्यानंतर मित्रांनो मंदिरात देवांना आणि आपण जे घट ठेवलं घटाची तर पूजा आपण करत असतो त्यांना नैवेद्य दाखवला जातो. मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. बाय.